नमस्कार, मी मानसी काळे. आज नवरात्रीची दुसरी माळ. दुसरं माळ म्हणजे देवीचं दुसरं रूप, ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपश्चर्या, कठोर तप करणारी देवी. म्हणून या देवीला ब्रह्मचारिणी हे नाव पडलंय. भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वती यांनी वर्षानुवर्ष कठोर तप केलं, म्हणून त्यांना ब्रह्मचारिणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. नवरात्रीचा आज दुसरा दिवस, 27 सप्टेंबर 2022 मंगळवार. आज रंग आहे लाल. लाल रंग सौभाग्याचा, शक्तीच्या, पावित्र्याचं प्रतीक आहे. मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग जर का वापरला तर लाल रंग हा उत्साह, प्रेमाचं प्रतीक आहे. आणि आईला अर्पण करताना लाल चुनरी पण खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांना शक्ती, चैतन्य देतो. आपण कुमारिकांचं पूजन करतो. 2 वर्षाची कुमारिका, या कुमारिकेचं पूजन केल्याने तिला, त्यांना, लोकांना भोग व मोक्ष प्राप्ती होते. परिवर्तनाची आणि अपरिवर्तनशील अविनाशी जगाची देवी असलेल्या या देवतेची पूजा करून तिला साखरेचा प्रसाद दाखवतात. यामुळे कुटुंबातील दुःख आणि अडचणी दूर होण्यास मदत होते. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करता येते. उपवासाचा अर्थ म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजेच भगवंताच्या जवळ राहणे, त्याची सतत आठवण करणे. त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे असते. नवरात्रात 9 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती उपवास करते. त्या व्यक्तीच्या हाती नंतर घराची सूत्र ज्या व्यक्तीकडे येतात तिने उपवास केला तरी चालेल. सर्वांनी करावा असं काही आपल्या शास्त्रात लिहिलेलं नाहीये. म्हणजेच त्या कुटुंबातील कुळांनी ही प्रथा पुढे चालू ठेवली असं म्हटलं जातं. शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध राहावं, परमेश्वराचं सान्निध्य लाभावं व त्याची सतत आठवण राहावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. यामागे एकट्या डुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. उपास आहे म्हणून खिचडी, बटाटा असे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे आपल्या शरीराला जडत्व येतं, शरीर लवकर थकतं, पोटात गेल्याबरोबर झोप येते, मग उपवासाची आराधना होत नाही. म्हणून उपास म्हणून हलकं फुलकं अन्न, दूध, फलाहार घेतला तरी चालेल. जड पदार्थ खाल्ल्याने पोटात आमवात वाढतो व त्याचा निचारा होत नाही. त्यामुळे आळस, कंटाळा, जांभळ्या या येत राहतात. शरद ऋतूत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेलं असतं. निसर्गात अनेक जीव निर्माण होतात. काही मानवाला अहितकारक असतात, त्यामुळे असं पाणी पोटात जातं व जड अन्नाचं सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपल्या व्रताच्या दृष्टीने सात्विक आहाराचं सेवन या सर्व रोगांचं उच्चाटन आहे. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते, जीवेद व शरद शतम, म्हणजेच 100 शरद ऋतू आम्ही पाहावेत. ही प्रार्थना नवरात्रीच्या 9 दिवसांचा उपवास म्हणून केलेली पाहिजे. उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार, पाप वासना, बुद्धी या सर्वांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रीत अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे सामर्थ्य आपल्याला देवीने दिले आहेत ती शक्ती सामर्थ्य आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी या उत्सवाचा व या पवित्र नवरात्रीचा सर्वांनी फायदा घ्यावा. नवरात्री उत्सवामध्ये देवी हे स्त्रीचंच रूप आहे. नवरात्रीच्या माळेतला आपण पहिला गुण पाहिला, संयम. आजचा गुण आहे वक्तशीरपणा. या गुणाला आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. एका प्रसिद्ध सेनानायकाने याबद्दल सांगितले जाते की कोणत्याही युद्धाच्या अगोदर तो रणांगणावर 2 मिनिटं अगोदर उपस्थित असायचा. केवळ वेळेआधी रणांगणावर पोहोचल्यामुळे त्यांनी अनेक युद्ध जिंकली. आपणही आयुष्यात वेळ पाळणे खूप गरजेचं आहे. तर वेळ पाळणारी लोक म्हणजे आमच्या न्यूमरोलॉजीच्या भाषेत 1 नंबर 3 नंबर 4 नंबर ही लोक प्रॉपर वेळेला पाळतात आणि वेळेला महत्व देतात. तर याप्रमाणे आपण जर का वेळेचा गुण आपल्यामध्ये अंगीकारला तर आज खऱ्या अर्थाने आपण दुसरा गुण पाळला असं समजू, दुसऱ्या गुणाची उपासना केली असं समजू. उद्या परत भेटूयात याच वेळी याच चॅनलवर. जय महाराष्ट्रवर. नमस्कार.